ज्यांनी कधीही आपण सोडली नव्हती ज्यांनी अतिशय थोडक्या शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना माढा लोकसभा मतदारसंघाची पुढची दिशा काय असेल हे सुखवाच केलं ते आमचे सहकारी धैर्यचे मोहिते पाटील त्यांच्या सौभाग्यवती शीतलदेवी मोहिते पाटील आपले माजी आमदार नारायणबाबा पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख आमचे या जिल्ह्यातील दुसरे महत्वाचे नेते ज्यांनी पडत्या काळात पवार साहेबांना साथ देण्यासाठी कधी मागार न घेता सर्व संकटांना सामना देऊन त्यांनी पवार साहेबांना साथ दिली ते आमचे तरुण युवा नेते अभिजित पाटील बाबूराव गायकवाड सांगलीचे या जिल्ह्याचे निरीक्षक शेखर माने रवी पाटील वसंतराव चव्हाण संजय कोकाटे कविताताई मेहते आमच्या महिलांच्या विभागीय प्रमुख महाराष्ट्राच्या व्यापार सेलचे आमच्या पक्षाचे अध्यक्ष नागेश पाटे संकल्प डोळस राजाभाऊ निकम शिवाजी कांबळे सर्व तिथे उपस्थित असणारे या आजच्या पक्ष प्रवेशाची वाट पाहण्यासाठी साडेतीन चार वाजल्यापासून इथं बसलेले आपण सर्व बंधू आणि भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पक्षाचा अध्यक्ष या नात्याने करताना मला पहिल्यांदा मनापासून आनंद होतो. मला माहिती आहे की हा आनंद फक्त अतुलसाठी नाही मायसरसाठी नाही माळ्यासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्राला या कार्यक्रमातून तुम्ही संदेश दिलेला आहे म्हणून मला आनंद सगळ्या महाराष्ट्राला भविष्यातली दिशा काय असली पाहिजे स्वाभिमानानं जगणाऱ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना भविष्यातली दिशा काय असणार आहे हे सांगणारा हा आजचा कार्यक्रम आहे. हा महत्वाचा क्षण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्या सर्वांचा नेता म्हणून आपण आज पवार साहेबांच्या मागे अनेक वर्ष काम करत होतो. पवार साहेबांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान शिकवला विकासाची दिशा कशी घ्यायची हे शिकवलं सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याची कला जी आहे ती पवार साहेबांनी आपण सगळ्यांच्या आत्मसात त्यांच्या करून दिली. महाराष्ट्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्यात राजकारणी समाजकारणी माणसानं त्या ठिकाणी स्पर्श करू नये त्या सर्व महाराष्ट्रातल्या जीवनाला जीवनाच्या अंगाला पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत अतिशय उत्तमपणाने स्पर्श केले. आणि म्हणून कितीही वावे आली कितीही संकट आली तरी शरद पवार साहेबांचं जहाज
हे कधीही बोललं नाही. शरद पवार साहेबांचं जहाज महाराष्ट्राला नेहमी चालत. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचा युवक पवारसाहेबांच्या मागे उभा राहिला. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणी पवारसाहेबांच्या मागे आपला नेता आहे, महाराष्ट्राचा नेता आहे या जाणीवेने त्यांच्या मागे उभा राहण्याचं काम गेले अनेक वर्ष करतात. विजय दादा आणि पवारसाहेब वेगळे होणं कधी शक्यच नव्हतं. ही अशक्य गोष्ट 2019 दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी स्वतः दादांना 2-3 त्या संदर्भात भेटलो. त्यावेळेच्या चर्चा सांगून मी आता वेळ घेत नाही. दुर्दैवाने दादा नाही इतर राष्ट्रात आणि आम्हा सर्वांच्या पक्ष संघटनेत अंतर. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. ज्यांना आपण मागच्या वेळी निवडून दिलं त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाला मागे घेतलं. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत की जे मतदारसंघ स्वतःच नाव लौकिक विकासाच्या दृष्टीनं संसदेत काम करून वाढवण्याचं काम, नाव लौकिक वाढवण्याचं काम त्या भागाचे खासदार करत आहेत. माड्याचे खासदार त्यांनी संसदेत बोलले असं मी कधी ऐकलं. डॉक्टर अमोल कोल्हे बघा, अमोल कोल्हे ज्यावेळी बोलले लवकर राहतात त्यावेळी समोर पंतप्रधान असते तरी त्यांना क्षणभर चिंता वाटते की आता हे बाबा काय. सुप्रियाता शिवांनी गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रात नाही तर देशात अनेक प्रश्नांची भूमिका त्या ठिकाणी संसदेत मांडताना महाराष्ट्रातल्या देशातल्या बहुजन समाजाचे प्रश्न धडाडीने मांडले. या मतदारसंघाचा आम्ही कधी खासदार बोलताना ऐकला नाही. का ऐकला नाही मला मान्यात येते फारशी परिचय नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना आपल्या मनासारख्या खासदार दिलेल्या गेला पाहिजे हा तुमच्या सगळ्यांच्या मनात धाटत. आज या निमित्तानं आपण एकत्रित येऊन एक वेगळी नवी दिशा घेऊन आपण आज या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात 9 खासदारांचे उमेदवारी जाहीर केले. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं 10 नाव जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा मी 5 उमेदवार आता पास झाल्यावर आता तुमच्या शिवाय आमचं पान हालत नाही. आमचं लढ्यात चोरीनं गेलं म्हणून यंदा आम्ही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडला जाऊन त्यांना स्वतः खुद्द शरद पवार साहेब रायगड किल्ल्यावर वर जाऊन नंदन त्याहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तुतारी अर्पण करून या तुतारी या चिन्हाचा महाराष्ट्राकडे देशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं चिन्ह म्हणून ते घोषित करण्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम आम्ही रायगडला होते. शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा स्वारीला जायचे त्यावेळी तुतारी वाजायची.
ఈ విద్యార్థి దేవుని పోషణ పట్ల విద్యార్థి కృతజ్ఞత. విద్యావరం छत्रपति शिवाजी महाराज परत रायगडावर यायचे त्या सुतारी वाजवून याचं स्वागत. आणि म्हणून दहावा उमेदवार आजपर्यंत मला सांगते विचारते भाड्यात येतात भाड्यात सांगितलं जरा शिस्त आहे थांबावा. पाच केले दोन परत केले एका उमेदवारानंतर माझ्या आग्रहाचे साहेब नवव्या नंबर मला लागले नवव्या नंबरला चालू नाव घोषित केलं पाहिजे. नऊ उमेदवार जाहीर केले. आज तुमच्या सर्वांच्या साथीनं दहावा उमेदवार जाहीरशी मोठी निकाल ज्या दिवशी घोषित होती काही मी तुम्हाला लिहून देतो. इथं महाराष्ट्रातल्या 10 जागा आपण लढवतोय 10 ठिकाणी महाराष्ट्रातले अनेक ठिकाणी गेलो उत्स्फूर्तपणाने जनतेनं जसं आज आपण प्रतिसाद देताय तसं उत्स्फूर्तपणानं सगळीकडं प्रतिसाद लोक देतात. परवा मी वर्ध्याला होतो काल आम्ही लढवत असणारे भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस लढले पण तिथे विधानसभेचे क्षेत्र जिथं आम्ही लढतो तिथे गेलो. त्यांनी या केंद्र सरकारच्या बद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला. या देशामध्ये न उठतो ना भविष्यातील मतदान होईल देशातल्या सामान्य माणसांना केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षात कसा सामान्य माणसावर अन्याय केला हे लोकांना आज कळायला लागलं. महागाई प्रचंड वाढलेली आहे बेकारी पण टोकाला पोहोचलेली आहे महिलांच्या वरच्या अत्याचाराचं महाराष्ट्रातलं प्रमाण वाढलेलं आहे. या देशामध्ये ज्या घोषणा 14 साली झाल्या 19 साली झाल्या मगाशी मेहबूबने भाषण केलं आणि तुम्ही कोणत्या कोणत्या घोषणांचे नाव घेतली त्या सगळ्या घोषणा या महाराष्ट्रात आणि देशात कुणालाही दिसल्या आणि म्हणून आपल्या देशातली जनता जागृत झालेली आहे. काल इंडिया आघाडीचा काँग्रेसचा घटक पक्ष त्यांचे नेते राहुल गांधी यांची साकोलीला त्यांना आज आशीर्वाद दिला जातो. आज विजय दादा पुन्हा एकदा पवार साहेबांच्या बरोबर दिसले. सांगोल्याला एक कार्यक्रम झाला आणि पवार साहेबांनी ठरवलं दादांची प्रकृती पाहायला अकृत जायची. आम्ही काही केलं नाही फक्त पवार साहेब आले आणि दादांच्या प्रकृतीची चौकशी करून दिली कारण जुना जिव्हाळा होता. चाळीस 50 वर्ष ज्यांच्या बरोबर आपण एकमेकांच्या बरोबर काम करतोय स्वर्गीय सहकार मशी शंकरराव मोहिते पाटलांच्या वेळेपासून पवार साहेब या घराला जवळून ओळखतात आणि त्यांच्याशी जुना लागेबंधा जुना संबंध त्यांचा आहे आणि म्हणून दादांच्या प्रकृतीची चौकशी जाताना त्यांनी केली. प्रश्न फक्त चौकशी प्रकृतीचा होता पण महाराष्ट्राला काय झालं म्हणून प्रश्न पडला. तेव्हा फक्त प्रकृतीची चौकशी होती पण आज मला मनापासून आनंद वाटतोय
किंवा दादांच्या समर्थकांना बाजूला का व्हावं लागलं तरी मी येऊन छान घेतो. आपलं एकच लक्ष आहे विजय मिळवायचा. आपल्याला नको त्या लोकांची माप काढून आपला वेळ घालवायची आपली इच्छा नाहीये. आपल्याला या माडा लोकसभा मतदारसंघात म्हणून तर इथं आलोय झालं का आम्ही पक्षात झाल्याशिवाय झाले. विजय दादा म्हणजे जुनं सोन आहे. या सोन्याची किंमत त्यांना कळली नाही, त्याला ओळखता आली नाही. त्याला जातीमध्ये सोनार लागतो. तुम्हा सर्वांच्या जातीचं महत्व काय आहे विजय दादा आणि तुम्ही सगळे भावन कसे सोनं कसे आहात हे ओळखणारा एकच माणूस देशात आहे ते म्हणजे शरद पवार साहेब. हे फक्त वाजवायचं काम आपल्या सगळ्यांना मला हे सांगायचंय की एक मोठी घटना आज महाराष्ट्रात इथं होते. दादांच्या हाताखाली दादांच्या बाजूला बसून मंत्रिमंडळात अनेक वर्ष मला काम करता आलं. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा पुढाकार दादांचा सुद्धा. मीच्या खात्याचा मंत्री झाल्यावर दादांनी येऊन स्वतः मला पत्र दिलेलं. रणजित दादा आणि साहेब दादा आपले मला भेटायला आले. कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या विषयी सविस्तर 3 पानाचं मला वाटतं पत्र होतो दादा दिलेले. या भागातले लहान मोठ्या सगळ्या प्रश्न दादा कायमचे राहिलेले. आज दादांनी जी पताच्या हातात घेतली किंवा सरकार मशिनी हातात घेतली ती पताका पुढे जाण्यासाठी रणजित मोहिते पाटील काम करतायत. पण आज त्याच्याबरोबर प्रचंड जनसमुदाय दुपारच्या रणरणत्या उन्हात हजर होता. या देशामध्ये आम्ही सध्या झाल्यावर काय करू हे इंडिया आघाडीच्या वतीनं सांगायला लागले. सांगितलं जातंय आता जाहीरनामा बघा. डिग्री झालेला डिप्लोमा झालेला मुलगा असेल तर त्याला स्टायपेंड म्हणून 1 लाख रुपये पहिल्या वर्षी देण्याची व्यवस्था नव्या सरकारमध्ये आम्ही करू. हे विश्वास महाराष्ट्रातल्या नाही सगळ्या देशातल्या जनतेला आपण आरोग्य किमती या देशात ज्या आहेत त्या ठामपणानं देण्यासाठी एक वेगळी व्यवस्था आम्ही तयार करू असं शेतकऱ्यांना भारतातले आश्वासन दिलं. तुम्ही अभ्यास करा मी आज तुमचा वेळ घेत नाही. प्रचाराच्या दरम्यान आपल्याला सगळ्यांना या गोष्टी करतील. जे जे 10 वर्षामध्ये लोक वंचित ज्या प्रश्नांपासून राहिली त्या सगळ्या प्रश्नांना दिलासा देण्याचं काम आज देशात इंडिया आघाडीच्या वतीनं होत आहे. आणि म्हणून महागाईचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यात विचार आहे. या देशात केंद्र सरकारच्या 30 लाख जागा भरलेल्या नाहीत. सत्तेवर आल्या त्या 30 लाख जागा भरू आणि त्यातल्या 50% जागा महिलांच्या माध्यमातून भरू हे देखील आश्वासन आहे. अनेक आश्वासन आहेत. ही पूर्ण करण्यासाठी बराच विचार करून त्या आश्वासनाची व्यवस्था निर्माण केली. काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस त्याच लाईनवर आमचा जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. मित्रांनो मी आपल्या सर्वांना हे सांगतो महाराष्ट्रामध्ये 2 मराठी माणसांचे पक्ष फोडण्यात आले.
2019 मध्ये असेच आमच्या पक्षात होती. 40 पवारसाहेबांना मी सांगितलं की साहेब या आर्थिक माणसं फोडण्याचं काम चाललंय, त्याच्या आर्थिक त्यांची बेरीज होत नाही, बेरीज जुळत नाही. निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष फक्त 105 आमदारांचे असणार. आजही देशामध्ये घोषणा 400 च्या 5. तुमच्या मागच्या वेळी 337 जागा होत्या, आता तुम्हाला 400 जागा जायचे का? या देशाचं संविधान आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा जयंतीचा दिवस आहे, त्यांना आपण वंदन करतोच करतो. त्यांनी या देशाला जी घटना दिली आहे ना, त्यामुळं तुम्ही आम्ही या देशात पंतप्रधान कोण होऊ शकतो, कोण आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो हे निर्णय घेऊ शकतो. पण ती घटना बदलण्याचा डाव काही लोकांनी मनात ठेवून काम करायला सुरुवात केली. आणि म्हणून हे कर्नाटकातले खासदार आहेत, त्यांनी जाहीरपणाने सांगितलं 400 च्या 5 करू म्हणजे घटना बदल. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला जी ताकद दिली, ती ताकद आपल्याला गमवून द्यायची नाही. या देशामध्ये जाती जातीमध्ये आज आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले. त्या जाहीरनाम्यामध्ये भूमिका व्यक्त केलेली आहे की 50% वर आरक्षण जाताना कायदा आड येतो, त्यामुळे तो कायदा बदलून शिथिल करून देण्याची कमिटमेंट देखील त्या जाहीरनाम्यात आहे. त्यामुळे कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला अडचण येणार नाही. तिसरा महत्वाची कमिटमेंट आहे ती म्हणजे जात न्याय जनगणना करण्याची. दलित समाजाची लोकसंख्या किती आहे? 12 बलुतेदारांपैकी 10 जातींची लोकसंख्या किती आहे आणि त्यांना आरक्षण किती आहे? त्याच्या जर अंतर असेल, फरक असेल, तर तो फरक दूर करण्याची व्यवस्था भविष्यात आपण करू शकतो. आणि म्हणून जातीवादी पक्षाने या देशामध्ये जात न्याय जनगणना करायला नकार दिला. आज आपण आपलं सरकार ज्यावेळी त्यावेळी जात न्याय जनगणना करण्याचं वचन या महाराष्ट्रात त्यांनी देशातल्या जनतेला दिलं. मी आपल्याला यासाठी सांगतोय की नुसतं युद्ध जिंकायचं नाहीये, आपल्याला पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र उभा करायचा आहे. भांग फितुरी झाली, आपल्याला सोडून काय गेली, पण मला महाराष्ट्रातल्या जनतेचा अभिमान वाटतो की नेते गेले, पुन्हा नाही गेले, तरी महाराष्ट्रातली जनता शरद पवार साहेबांच्या मागे आज ठामपणात उभी आहे. हे महाराष्ट्रातल्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींना किती त्यांचं कौतुकातील पुढे चालताय. त्यांनी पाकिट मारलं, हातात घेतलं, ते पाकिट उघडल्यावर अभिजित पाटलांचा गोड चेहरा त्याला दिसतो. एवढा गोड माणूस आहे, त्याचं काय पाकिट मारणं बरोबर नाही. ते पैसे किती आहेत बघतात, ते 10,000 रुपये असतात. तो म्हणतात की पाकिट तर त्याला दिलं पाहिजे. 3,000 रुपये पाकिटात ते ठेवतो, 7,000 रुपये तो पाकिटना खिशात ठेवतो. आणि हळूच परत अभिजित पाटलांच्याकडे जातो, म्हणतो साहेब तुमचं पाकिट पडलं होतं ते घ्या तुमचं. अभिजित पाटलांना वाटतं अरे पडलेलं पाकिट आणून देणार हा पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक निष्ठावंत माणूस आहे, दुसरा कोण येतो सारखा नाही. तो निघून जातो अभिजित पाटील, थोडे 4 पावलं परत पुढे जातात आणि पाकिट उघडून बघतात. यावेळी त्यांच्या लक्षात येतं 7,000 रुपये त्यानं मारले आणि 3,000 रुपये आपले. अशी पाकिट मार या देशातल्या सगळ्या सामान्य जनतेची पाकिट मारण्याचा उद्योग या देशात वेगवेगळे टॅक्स बसून तुमच्यावर केलेला आहे. तुम्ही बँका मध्ये जाता, 25,00,000 कोटी रुपयाचं कर्ज मागच्या काही वर्षात माफ झालेलं आहे धनिकांना श्रीमंतांना. शेवटचे 2 महिने सांगतो मी माझं वर्ष. 25,00,000 कोटी पर्यंत या देशात कर्ज माफी शेतकऱ्यांना, श्रीमंतांना दिली, मुलभूत लोकांना दिली.
बँकांना खड्डा पडला, बँकांचं भरून देण्यासाठी काय बँकांना सर्व्हिस चार्ज देण्यासाठी परवानगी दिली. कुठे गेले तुम्हाला बँक बँकेत पैसे काढले की SMS येतो, कुणी पैसे काढले कुणी भरले लगेच तुम्हाला SMS येतो तुमच्या खात्यात 2000 आले 3000 गेले. त्यासाठी महिन्याला 18 रुपये तुमच्या खात्यात तपास होत. 12 महिने x18 एवढे पैसे तुमच्या खात्यात जातात. एकट्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 50 कोटी खाती आहेत. 50 कोटी खाती गुणिले 18 रुपये गुणिले 12 महिने करा, एवढे पैसे देशातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला गोळा होतात दरवर्षी. बँक ऑफ बडोदाचे वेगळे, इंडियन बँकेचे वेगळे, सगळ्या वेगळ्या बँकांचे. तुम्ही ATM मधून पैसे काढले भरले तरी त्याच्यावर फी घेतली जाते. असे अनेक प्रश्न आहेत या देशाचे. अर्थकारण संकटात आले आणि म्हणून मला आश्चर्य वाटणार नाही, हे राज्याचं विधान आहे पण आश्चर्य वाटणार नाही की आज जे 18% तुमच्यावर टॅक्स आहे ना, निवडणुका झाल्यावर 18% टॅक्स 21% केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण आपल्या रस्त्यावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज वाटले. मनमोहन सिंग गेले पंतप्रधान पदावर त्यावेळी 56 लाख कोटी देशावर कर्ज होत, आता 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज झालंय. आणि म्हणून कर्जात संकटात तुमचा देश आहे असं IMF ने देखील देशाला कळवलं. आणि म्हणून मी तुम्हाला मतदारांपर्यंत जाऊन मागताना एवढंच विनंती मतदाराला करा की आपल्याला दुरुस्त करण्याची शेवटची संधी आहे. म्हणून गणेशजी मोठे पाटील बाहेर पडलेले आहेत. बाळ दादांना या देशाकडे राज्यामध्ये आणि या भागामध्ये कशी बहुजन समाजाची पिछेहाट होते हे त्यांना कळायला लागलेलं आहे. आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी मतदाराच्या घरात जाऊन त्यांना आपल्या उतारीला मतदान करण्याचं आवाहन करायचं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की निवडणूक हा कमी दिवसात होणार. पहिल्यांदा 2-3 दिवसात काम करा. तुम्ही ज्या तालुक्यात ज्या गावात आहात त्या तालुक्याचे सगळ्या बूथ कमिट्या झाल्या किंवा नाही, त्या बूथ कमिट्या झाल्या असतील तर उमेदवार म्हणून जयवीर मोहिते पाटलांना बोलवा आणि त्या बूथ कमिटीच्या सगळ्या सदस्यांचा एक मेळावा पहिल्यांदा आदेश करा. काम कसं करायचं हे सांगण्यासाठी, प्रचार कसा करायचा हे सुचवण्यासाठी. दोन्ही पण आपल्या सगळ्या 6 च्या 6 विधानसभेत सांगोल्याची काळजी करू नका. पण तिथं बूथ कमिटी आहे की नाही बघा. टेकन फॉर ग्रांटेड कधीही निवडणूक करायची नसते. आपला उमेदवार 200% पुढे आहे याची मला खात्री आहे. म्हणून मी इथं तिकीट द्यायला आलो. त्या वेळाने पण बेसावर जाऊ नका. आता एक बातमी आली, कुणाला तरी आमच्या एका मित्राला विमानानं तिकडं बोलवलं, तिकडले विमानानं दिल्लीला नेले. त्यांच्या ससर वेद बुद्धीला आणि मागच्या 10 दिवस मी माझ्याशी बोललेले त्या सगळ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांना तोंडावर सांगून येतील की मला माळशिरस तालुक्यात जायचंय, माझी तितक्या सामान्य जनतेशी नाळ जोडलेली आहे, मला तुमचा प्रस्ताव मान्य करायचा नाही, करता येणार नाही. आता जयशी मोहिते पाटील 10 जणांमध्ये होणारा अजून काही लोकांना विमानात घालून वर घेऊन जाण्याची व्यवस्था. चार्टर विमान इथं घेऊन जातात, यंत्र नाही तर काय मोठे त्याचे काम मोठे आपण. पण माझ्या कार्यकर्त्यांना मुद्दामून विनंती आहे की अनेक बातम्यांनी अनेक रुग्ण आपल्या कामावर येतील. आता आजपासून आपण उतरली फुकलेली आहे, आपण कामाला लागायचं. तुम्ही सांगोल्याची चिंता करू नका.
संजय कोकाटीकर ते शिवभक्त आहेत, त्यांच्या देवळात देव पावतो असं ते खात्री आहे. या परिसराचं सोनं केल्याशिवाय ते दोघं राहणार नाही. संजय दादा आज आमच्या पक्षात नाही आहेत, येत नाही आहेत, ते वेगळ्या पक्षात आहेत. पण दादा तुम्ही पक्षात येण्याची चर्चा सुरू झाल्यावर या भागात अनेकांनी मला फोन केला. उत्तम जानकरांनी देखील फोन केला. उत्तम जानकर म्हणजे तुम्ही चर्चा आहे ती चांगला चर्चा आहे. व्हायलाच पाहिजे आम्ही दोघे आता एक होणार आहे. उत्तम जानकरांचं माझं पण ठरले. बसायचं काम कर. आणि त्यामुळं आमचे बाचावी उत्तम जानकर माझे उमेदवार होते. प्रचंड प्रयत्न केले पण काही जमलं नाही माझ्याकडे. थोडंसं अंतर राहिलं पण पुढच्या वेळी विधानसभेच्या मतदारसंघात 20 ते 25 हजारापेक्षा जास्त मताधिक्याने येथील जागा निवडून आणायचे काम आपण सगळे आता हात घालून करायचं. हा राम बोलत नाही पण आपल्या सगळ्यांना माझी जाता जाता विनंती की रात्र वैद्याची असं समजून काम करा. बेसावध राहू नका. अलीकडं नव्या पद्धती सुरू झाल्या आहेत. व्हॉट्सअपवर मेसेज जातात, एसएमएस जातात. प्रश्न येतो की तुम्हाला भरपूर मिळाले का? त्याला हो म्हटल्यावर तसल्या प्रकारचं भरपूर आहे. त्याला परत नाही म्हटलं किंवा हो म्हटलं पूर्ण 3 प्रश्न परत 10 प्रश्न असा संवाद मेसेजवर येतो. शेवटी सांगितलं तर मोदी साहेबांना मदत करा. हे सगळं मोदी साहेबांच्या मुळे फोन पण येतात. हे प्रचंड प्रचार चालू आहे म्हणून तुमचा प्रचार दरवर्षी मोहिते पाटलांचा घराघरापर्यंत गेला पाहिजे. रस्त्यावर प्रचार राहायला नाही पाहिजे. घरात जाऊन आमच्या भगिनीला 400 रुपयाचा गॅस 1700 रुपये कसा झाला हे समजावून सांगायचं काम आपल्या सगळ्या महिलांनी केलं पाहिजे. खताच्या किमती एवढ्या प्रमाणात वाढल्या कशा याचा जात मतदारांनी विचारायला त्याचं ज्ञान त्याला दिलं पाहिजे. तुमच्या अंगावर पायात चप्पल घातलेली दादा उपमुख्यमंत्री होते काही मी मला वाटतं अर्थमंत्री होतो इथे काही व्याट आला सव्यात त्यावेळी आम्ही चप्पल स्वस्त असेल वगैरे कपड्यात असं टॅक्स न. आता जीएसटी आलेला आहे. 18% जीएसटी. तुम्ही 1 लाख रुपयाचं खत घेतलं तर 18,000 रुपये तुमच्यातून जीएसटीचे कपात होतात आणि त्यांना जातात. 1 लाख रुपयाचं खत घेतलं की 18,000 रुपये जीएसटी. 9,000 दिल्लीला 9,000 मुंबईला तुम्हाला मागे किती तर 6,000 एक देतात. 6,000 दुसरे आता अभिजित पाटील चालले कुठेतरी चालतंय त्यांच्या विषयात पाकिट आहे. ते पाकिट एक पाकिट मारतो